तुम्ही थेट नगराध्यक्ष जनतेतून करायचं म्हणताय ना, मग मुख्यमंत्री देखील जनतेतून करा ना। मुख्यमंत्री जनतेतून केला असता तर तेही चाललं असतं, तुमच्या हातामध्ये आहे म्हणून ते वेगळं करणार काय, असा सवालही विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी उपस्थित केलाय। अजितदादा पवारांनी विधानसभेत तुफान फटाकेबाजी केली। अजितदादांनी थेट नगराध्यक्ष निवडीवरून एकनाथ शिंदेंनाच लक्ष केलंय आणि म्हणून आमचा तर माझा सक्त या गोष्टीला विरोध आहे आणि पूर्वीच्या सारखा नगरसेवकांच्यातनच नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही ठेवली गेली पाहिजे। त्याच्यातूनच सर्वसामान्य माणूस हा तिथं नगराध्यक्ष होऊ शकतो हे देखील आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय मंडल आयोगाची अंमलबजावणी ह्या राज्यामध्ये होण्याच्या आधी जर तुम्ही इतिहास बघितला तर काही काही नगराध्यक्ष एकेका शहरामध्ये 40-40 वर्ष नगराध्यक्ष होते, 20-20 वर्ष नगराध्यक्ष होते, 25-25 वर्ष नगराध्यक्ष होते, ते बदलले जात नव्हते। त्यांचा इतका होल्ड होता की त्यांना कुणी तिथं बाजूला करू शकत नव्हतं आणि असाही इतिहासामध्ये नोंद आहे। आणि आपण पण मागचं जर उदाहरणं घेतली तर त्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर येतील। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आजचं हे बिल जे काही एकनाथराव शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री या नात्याने मांडलेलं आहे त्या बिलाच्या संदर्भात माझी खरोखरीच शिंदे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण हे बिल मागं घ्यावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा वगैरे मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही आणि लोकांच्यातनंच नगरसेवक निवडून जातील आणि नगरसेवकांच्यातनं नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडला जाईल, ते जास्त संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं आणि म्हणून त्या गोष्टीचा विचार आपण जरूर करावा अशा प्रकारची सूचना करतो आणि मी थांबतो। धन्यवाद।